नमस्कार, मी अक्षय पुंडेकर, कृषी प्रधान टीव्हीच्या स्पीड ब्रीफ बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आपल्या परिसरातील काही विशेष घडामोडी स्पीड ब्रीफ बुलेटिन मध्ये. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 97वी जयंती आर्वी शहरात अत्यंत उत्साहात पार पडली. यामध्ये मायाबाई वार्डातून रॅलीची सुरुवात करण्यात आली होती, तर संपूर्ण शहरात लहू शक्ती सेनेच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली. विदर्भाची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळख असलेले श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे रेतीचे अवैध उत्खनन होत आहे. रेती चोरांनी ज्या ठिकाणी खड्डा केलेला आहे त्या ठिकाणी 1.5 फुटावरच रेती असून जमिनीवरची अवैध रेतीची उत्खनन या ठिकाणी होत आहे. महसूल विभागाने याची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील साऊर येथे काल 2 कृषी केंद्राच्या दुकानात चोरी झाली. बस स्टॉपवरील अग्रवाल यांचे व पाठे यांचे कृषी केंद्रामध्ये शटर तोडून चोरी करण्यात आली. दोन्ही ठिकाणी दोन्ही चोर कॅमेऱ्यात कैद झाले असून पुढील कार्यवाही आष्टी पोलीस स्टेशन करीत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील गोटफार्मवर 7 ते 8 लाख रुपये किमतीचे बोकड लंपास. गावाजवळ असलेले डॉक्टर अनिल मापारी यांच्या शेतातील नंदनवन गोट फार्मवरील जमनापरी जातीचे 9 बोकड व सोजन जातीचे 5 बोकड असे अंदाजे 7 ते 8 लाख रुपये किमतीचे बोकड 1 तारखेला मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. त्यामुळे गोट फार्म मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील साऊर येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. आष्टी तालुक्यातील परिसरातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता. मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात गेली 1.5 महिन्यापासून पाऊस पडला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. गेल्या वर्षी पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांची पिके पावसाने कुजून गेली होती, मात्र यावर्षी तरुण राजा शेतकऱ्यावर रुसला आहे का असंच म्हणावं लागेल. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट निर्माण झालं असून आता शेतकऱ्याने जगावं की मरावं हा एकच प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. नागपूर जिल्ह्याच्या मोदा तालुका अंतर्गत येत असलेल्या विरसी गावात सरपंच व सचिव यांच्या भोंगड कारभाराने स्वच्छ भारत मिशनची वाट लागली आहे. निकृष्ट दर्जाची शौचालय अल्पशा पहिल्याच पावसाने जमीनदोस्त झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. अधिक बातम्या व माहिती करता सबस्क्राइब करा कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.